आता मी साळुंके साहेबांना विनंती करतो की त्यांनी UM बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीचे मंदार नार्वेकर सरांचे आणि अमित वाघे सरांचे आभार मानतो की तुम्ही ज्या आता चारी संघटनांबद्दल त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह कडून ऐकलं, तर त्यांच्याबरोबर या सेशन मध्ये सहभागी होताना मला निश्चितच अभिमान वाटतोय की इतक्या छान संस्थांना तुम्ही या माध्यमातून एकत्र आणलं. आणि सध्या COVID-19 महामारीच्या काळात असे विविध प्रयत्न, वेगवेगळे प्रयत्न गरजेचे आहेत, कारण वेगवेगळ्या संघटनांना, वेगवेगळ्या जातीला, वेगवेगळ्या व्यवसायांना एकत्र आणणं ही आजच्या काळाची गरज आहे, संघटित राहणं आजच्या काळाची गरज. थोडक्यात युमो बद्दल तुम्हाला माहिती देतो. युमो म्हणजे युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन. 6 जून 2015 याची स्थापना झाली. स्थापना म्हणजे काय, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले आम्ही 10 तरुण ज्यांना समाजाप्रती निस्वार्थी काम करण्याची भावना होती असे एकत्र आलो. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की सध्या सर्वात आजचा तरुण असेल किंवा मध्यमवयीन लोक असतील ती सर्वात जास्त असतात तर समाज माध्यमांवर असतात, तर या समाज माध्यमाचा विधायक कामासाठी उपयोग करून घ्यायचा ठरवलं. आणि त्याच वेळी हेही ठरवलं की आपल्याला काही करायचं असेल मग आपण मराठा समाजाला फोकस करू आणि त्यावेळी राजकारण विरहित एक प्लॅटफॉर्म तयार करू अराजकीय असा. मग आम्ही आमचे 4 ध्येय ठरवून घेतली की शेती, शिक्षण आणि व्यवसाय, नोकरी या 4 गोष्टींवरती आम्ही फोकस करून आमचं काम चालू केलं. आम्ही वेगवेगळ्या विंग्स केल्या, डॉक्टर्स, इंजिनियर, शेअर मार्केट, स्टार्टअप कट्टा, बिझनेस क्लब इत्यादी. त्याचबरोबर आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठा विद्यार्थी शिबिरांची उपलब्धी करून दिली. आम्ही जवळपास महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये म्हणजे अगदी कोल्हापूर पासून, सांगली पासून चंद्रपूर पर्यंत, पुणे, मालेगाव इत्यादी अनेक ठिकाणी, सोलापूर असेल, मराठा विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर घेतली. याच्यात आम्ही स्पर्धा परीक्षा असतील, IBPS असतील, याच्या संदर्भी एक्सपर्ट्स असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतले. त्या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्यांसाठी विविध शिबिरं घेतली, सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले, वर्कशॉप घेतले, मार्केटिंगसाठी काही ऑनलाईन सेशन्स घेतली. त्याच्यानंतर नोकरीच्या वरती आपण काम करताना जवळपास आपल्या रेफरन्सच्या माध्यमातून 1800 हून जास्त नोकऱ्या गेल्या 5 वर्षांमध्ये मराठा तरुणांना उपलब्ध करून दिल्या. आणि जेव्हा आपण उद्योजकतेवरती येतो तेव्हा आम्ही मराठा बिझनेस क्लब आणि युनायटेड मराठा बिझनेस क्लब आणि स्टार्टअप कट्टा हे 2 उद्योजकतेचे विंग चालू केले. त्याच्या माध्यमातून आम्ही विविध बिझनेस मीटिंग घेतले, लीड शेअरिंग केले, पुण्यामध्ये वर्कशॉप घेतले. त्याचबरोबर जेही काही स्टार्टअप असतील त्यांना सीड फंडिंग असेल, मार्गदर्शन असेल, बेसिक रजिस्ट्रेशन पासून गोष्टी असतील ते आमचे विविध म्हणजे चैतन्य इंगळे सर असतील, विजय पवार असतील, ते आपण विविध माध्यमातून जसं जसं त्यांना मदत करू शकतोय, त्यांना सल्ले देऊ शकतोय ते घेतोय. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करिअर गायडन्स फोरम चालू केलं. प्रत्येक वर्षी आम्ही जूनमध्ये आमची एक हेल्पलाईन चालू करतो की ज्याही पालकांना काही प्रश्न असतील की करिअर संबंधी तर त्यांना आपण मार्गदर्शन करतो. त्या व्यतिरिक्त रक्तदानावरती आपलं मेजर काम झालंय. 3000+ आपण रेफरन्सेस थ्रू ब्लड केसेसचे सॉल्व्ह केलेत, म्हणजे जिथं रक्त लागतं तिथं आपण रेफरन्स देऊन जवळपास 3000 लोकांना आजपर्यंत रक्तदान केलंय. त्या व्यतिरिक्त आजपर्यंत 6 रक्तदान शिबिरे झाली आहेत आपली लातूर, सांगली इत्यादी भागांमध्ये. जलसंवर्धन, गडसंवर्धन, वृक्ष संवर्धन, महिला सबलीकरण याच्यावरती आपलं समाज प्रबोधन तर चालूच असतं. जिथं जिथं शक्य तिथं आपण कोलॅबोरेशन मध्ये इव्हेंट करत असतो. सांगली कोल्हापूरचा गेल्या वर्षी जो प्रचंड महापूर आला होता तिथंही आपण एक भरीव काम केलं. आपण 15 दिवस ग्राउंड लेवलवरती विविध राज्याच्या विविध भागातून येणारी मदत रिडायरेक्ट करत होतो, योग्य ठिकाणी मिळेल असं करत होतो. त्या व्यतिरिक्त आपण मेडिकल कॅम्प स्वतः सांगलीमध्ये घेतला, स्वच्छता आपल्या स्वतःच्या सदस्यांनी तिथं स्वच्छता केल्या. त्याच्यानंतर आता कोरोनाच्या काळात सगळे लॉकडाऊन मध्ये घरात अडकून पडलेले असताना मोरल डाऊन होऊ नये किंवा याच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी काय करते त्याच्यासाठी आम्ही अभिनव उपक्रम राबवला, तो म्हणजे FB Live. आजपर्यंत आम्ही 25 पेक्षा जास्त फेसबुक लाईव्ह घेतले. आपल्या अमित बागवे सरांचं सुद्धा फेसबुक लाईव्ह झालं. त्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रातले मार्गदर्शक घेऊन येतो, त्यांना मार्गदर्शन करतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, महिला उद्योजकांना, म्हणजे आपण परवाच आम्ही पुण्यातल्या एक महिला उद्योजिका ज्या बिल्डिंग बिझनेसमध्ये आहेत, जे बेंच मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करतात, त्यांचं सेशन ठेवलं होतं. एक भापकर म्हणून एक महिला उद्योजिका आहेत ज्या
शेतीचे प्रॉडक्ट पुण्याच्या आसपास न घेऊन पुण्यामध्ये येऊन त्याचं मार्केटिंग करतात, त्यांचं सेशन ठेवलं. अशा विविध माध्यमातून आम्ही फेसबुकचा एक विधायक वापर करून उद्योग, शेती, शिक्षण आणि व्यवसाय, नोकरी या चार विषयांवरती गेली 5 वर्ष काम करत आहोत. धन्यवाद.